नमस्कार मित्रांनो, चला मग चालू करूया आजचे इन्फ्रा अपडेट्स। पहिली न्यूज आहे बिहार मधून नॅशनल हायवे। बिहारच्या मधुबान डिस्ट्रिक्ट मधून जाणारी नॅशनल हायवे 227 ची कंडिशन खूप खराब झालेला आहे। तर त्याचे काम आता जी स्टेट गव्हर्नमेंट कडे होती ती सेंट्रल गव्हर्नमेंटला ट्रान्सफर केलेला आहे आणि NHAI हे काम करणार आहे आणि रिपेरिंगचे वर्क जे आहे ही येणारे 2 आठवडे चालू होणार आहे असं मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कडून सांगण्यात आलेलं आहे। जेव्हा एक रिपोर्ट पब्लिश झाली होती त्या रिलेटेड व्हिडिओ भास्कर न्यूज कडून आलेला होता की रोड मध्ये खूप सारे खड्डे होते जसे की तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघू शकता। पुढचं न्यूज आहे वर्ल्ड बँक अप्रूव्ह केलेला आहे $245 मिलियन लोन इंडियाचे इंडियन रेल्वेजला मॉडर्नाइज करण्यासाठी। इंडियन रेल्वेजच्या लॉजिस्टिक डिपार्टमेंटला मॉडर्नाइज करण्यासाठी हे लोन अप्रूव्ह झालेलं आहे आणि आता जी काय फ्राईट कॉरिडॉर स्पेशली बनणार आहे गुड्स ट्रान्समिशनसाठी त्यासाठी हे लोन अप्रूव्ह झालेलं आहे। आतापर्यंत 83% जी फ्राईट आहे म्हणजे गुड्स आहे ही रोड बाय मीन्स ऑफ रोड न होत आहे आणि 17% जे आहे फक्त रेल्वेनं होत आहे। तर हे वाढवण्यासाठी आणि डिजिटलाइज करण्यासाठी हे लोन वर्ल्ड बँककडून अप्रूव्ह झालेलं आहे। इंडियन रेल्वेजमध्ये कॅपॅसिटी कन्स्ट्रेंट आणि रेल्वे ट्रॅक्सच्या कन्स्ट्रेंटमुळे हे सगळं झालेलं आहे। सो त्यांनी आता वेगळं डेडिकेटेड फ्राईट करणार आहे गुड्स ट्रान्समिशनसाठी। गुड्स ट्रान्समिशनसाठी वेगळं फ्राईट केल्यानंतर जी आहे ती स्पीड वाढतो, डायरेक्टली स्पीड वाढतो, पॅसेंजर ट्रेनचं डिस्टर्बन्स नसतो आणि रिलायबिलिटी ऑफ शिपमेंट जी आहे फास्ट होऊ शकतो। मार्च 2020 पर्यंत 1.2 बिलियन टन्स जे आहे हे रेल्वेने ट्रान्सपोर्ट केलेलं आहे आतापर्यंत। सो हे वाढवण्यासाठी वर्ल्ड बँककडून आता $245 मिलियनची लोन अप्रूव्ह केलेलं आहे। तिसरी न्यूज आहे नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट कडून। नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टनी ISED होल्डिंग्सला त्यांच्या मास्टर सिस्टम इंटिग्रेटेड कन्सल्टंटची कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। म्हणजे ही जी एजन्सी आहे ही बेसिकली सगळं एअरपोर्टचं टेक्निकल आणि सॉफ्टवेअर रिलेटेड जी काही सिस्टम्स आहेत त्या रिलेटेड त्यांनी वर्क करणार आहे। ह्या इनिशिएटिव्हच्या अंडर पूर्ण एअरपोर्टला जी आहे ही फुल्ली पेपरलेस आणि डिजिटल एअरपोर्ट बनवण्याचा प्लॅन आहे। ही जी कंट्रीज फर्स्ट ग्रीनफील्ड डिजिटल एअरपोर्ट बनवण्याचा प्लॅन आहे। त्याच्यामध्ये पेपरलेस प्रोसेसिंग वगैरे सगळं कॅरी आउट करणार आहे प्रत्येक चेक पॉईंटला आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या DG यात्रा पॉलिसी अंडर हे एअरपोर्ट बनवणार आहे आणि ह्या फॅसिलिटीजमध्ये सिस्टम इंटिग्रेशन डिझाईन, इंटिग्रेशन प्रोग्राम मॅनेजमेंट अँड इंटिग्रेशन ऑफ ICTs अँड एअरपोर्ट सिस्टम्स सगळं ISED होल्डिंग एक फॉरेन कंपनी आहे त्या कंपनीला अवॉर्ड केलेला आहे। पुढचं न्यूज आहे गव्हर्नमेंट प्रायोरिटाईज करणार आहे 65 रोड प्रोजेक्ट जी की 2041 किलोमीटर असणार आहे रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी ऑल ओव्हर द पोर्ट्स। जी काही पोर्ट्स आहेत म्हणजे समुद्राच्या किनारे आहेत त्यांना कनेक्ट करणार आहे रोड सोबत जे करून आपले शिपमेंट्स लवकर जातील आणि फास्ट प्रोजेक्ट होतील। टोटल 65 रोड प्रोजेक्ट्स अप्रूव्ह केलेले आहेत त्यापैकी 9 प्रोजेक्ट्स जे आहे 161 किलोमीटरचे हे ऑलरेडी कम्प्लिटेड आहेत आणि 5 प्रोजेक्ट्स जे आहे 105 किलोमीटरचे आहे आणि यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी कंपोनेंटच्या अंडर डेव्हलप करण्यात येणार आहे आणि राहिलेले 4 प्रोजेक्ट जे आहे ही भारतमाला परियोजनाच्या प्रोजेक्ट अंडर डेव्हलप करण्यात येणार आहे। पुढचा न्यूज आहे टाटा पॉवर कडून। टाटा पॉवरनी 150 ग्रीन एनर्जी पॉवर्ड EV चार्जिंग स्टेशन इन्स्टॉल केलेलं आहे वेगळ्या वेगळ्या रेसिडेन्शियल सोसायटीजमध्ये, मॉल्समध्ये, कमर्शियल कॉम्प्लेक्सेसमध्ये, टेलकॉम्समध्ये। तर हे जे आहे हे रिन्युएबल एनर्जी सोर्सेसकडून जसे की विंड, सोलार, हायड्रो पॉवरमधून आलेलं आहे आणि हे सगळं डू ग्रीन मिशनच्या अंडर केलेलं आहे। तर आतापर्यंत टाटाचं एक स्ट्रॉंग नेटवर्क झालेलं आहे, 13,000+ होम चार्जर्स इन्स्टॉल झालेले आहेत प्रायव्हेट यूजसाठी होममध्ये असल्यामुळे आणि 200 इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन इन्स्टॉल झालेले आहेत आणि 2,200 पब्लिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन इन्स्टॉल केलेलं आहे 330 सिटीजमध्ये। आणि कॉलॅबरेट केलेलं आहे नॅशनल रिअल एस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल महाराष्ट्रामध्ये 5,000 EV चार्जिंग स्टेशन इन्स्टॉल करण्यासाठी। तर आजचे न्यूज एवढेच होते। असेच अपडेटसाठी चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।